त्या खोलीमध्ये एक खिडकी आहे, त्याला गज आहे, त्या गजाला सावरकर लटकायचे आणि व्यायाम करतो लहान मुलांशी वरती जात व्यायाम करण्यासाठी असे वर यायचे आणि मग त्यांना मोकळी हवा मिळायची. त्याच्यावर पण तो भारी चिडायचा. त्यांनी शिपायाला सांगितलं होतं, गफूर होतं त्याचं नाव, की याच्यावर लक्ष ठेव, इतके हाल केले तब्येत सुदृढ कार हा सुरुण व्यायाम करतो का, अरे हा कसला व्यायाम करणार आहे, पण ह्याला कशी हवा मिळते इतकी चांगली. तो गफूर यांना पहारा करायचा, पण रात्रंदिवस कसा पहारा करणार, थोडा वेळ बाधा की सावरकर उडी मारायचे, ते गस पकडायचे आणि मोकळी हवा घ्यायचे. बाजूच्या खोलीमध्ये वेणू प्रसाद मुखर्जी होते, डॉक्टर होता, फक्त 31-32 वर्षाचा पोरगा होता आणि त्याला शिक्षा झाली ती 10 वर्षाची. सावरकरांना शिक्षा झाली ती 50 वर्षाची. 1910 साली पकडा आणि 1960 साली सोडा हा सुटलाच नाही पाहिजे. दोन काळात जन्मठे अशी शिक्षा त्यांची. ह्या वेणूप्रसाद मुखर्जी होता हा 2 वर्षामध्ये त्याने इतके हाल झाले, इतके हाल झाले की तो त्याला सहन होई लागते. त्याला तो डॉक्टर होता, चांगला इंग्लिश बोलायचा, सावरकर बॅरिस्टर होते, दोघे इंग्लिशमध्ये आपसात बोलायचे. त्याने सावरकरला सांगितलं की मला जीव द्यायचा आहे, मी हा सहन करू शकत नाही. लहान लहान किडे असलेल्या भाज्या, पालेभाज्या, एक सुकी रोटी आणि कोलूचं जर तेल काढायचं तर वरण मार, आंघोळीला खारं पाणी, अख्ख्या त्या खोलीमध्ये एक वाटी, त्याच्यामध्येच रात्री जर देह धर्म झाला तर ती वाटी खराब करायची आणि ती वाटी स्वतः धुवून त्या वाटीतच दुसऱ्याशी जेवायचं. ते हा त्याला सहन येतो. फार मोठ्या फॅमिलीचा माणूस, मोठ्या घरातला माणूस, सावरकरी फार मोठ्या घराचा होते, स्वच्छ ब्राह्मण. ज्या वाटीमध्ये आपण देहधर्म करतो त्या वाटीत घुरून दुसऱ्याच्या वाटीत जेवायचं, काय कल्पना होती बघा, काय हाल केले त्याचे. ते सावरकरला लटकले आणि त्यांनी सांगितले वेणू माधवने की तात्या आज मी जीव देणार, मी जीव कसा देणार, माझ्याकडे दोरा नाहीये फास घ्यायला, माझ्याकडे बंदूक नाही स्वतःला मारून घ्यायला, मी असं करणार की डॉक्टर होता त्याला माहित होता कसं मारायचं, ते ह्या दोन गजामध्ये मार टाकणार. भारती तू ते गजर बघितले असते, ह्या दोन गजामध्ये मार टाकणार, इकडं बघणार आणि हात सोडून देणार, म्हणजे मान तुटणार मी मरणार आणि बघा मी आता लटकणार. त्याप्रमाणे तो लटकून वरती आला, सावरकर लटकून इकडे गेले. सावरकरांची उंची 5'2" आणि तो गज आहेत ना तुम्ही पुरा बघून येतो, 7 का 8 फुट होते. सावरकर उंच उडी मारायची ते गज पकडण्यासाठी आणि त्याने तिकडे गज पकडायला आवाज आणि ह्याने इकडनं गज पुढे हे वरती आणि तो वरती आला, तो आता मान घडणार आणि मरणार. त्या सावरकर म्हणजे काही मरू नकोस, मी एक पुतळ्याचा फोटो आणला, तो त्यांचे सगळे शब्द आहेत त्यांचे. अरे आपल्या नावाने उद्या अंदमानात जी पाखरं उडत जाते ती जयस्तुते जयस्तुते हे गाणं गात गात स्वातंत्र्य गीत गात जातील हिंदुस्थानामध्ये. ज्याप्रमाणे वाघभट्टाने यज्ञ केला आणि विशाखापट्टणचे पाखर वेद मंत्र म्हणतात, त्याप्रमाणे अंदमानची पाखर जयस्तुते हे गाणं गात गात हिंदुस्थानात जाते. अरे तुम्ही तर 10 वर्षाची शिक्षा, तुम्ही 2 वर्ष झाली, फक्त 8 वर्ष तुला काढायची आहेत. मला 2 वर्ष झाली, मला 58 वर्ष इथे काढायची आहेत, मी कसा जगतो, तू पण आणि त्या वेळ माझं मुखर्जी ते गस सोडून देत खाली उतरला आणि सावरकर खाली उतरले. दुसऱ्याने ते दोघे इंग्लिशमध्ये बोलत होते आपसात, बारीक तो आयरिश म्हणत होता, इंग्लिश कच्च होतं त्याचं, वा इंग्लिश चांगलं नव्हतं. त्याने सावरकर विचार की हा काय सांगतोय तुम्हाला, तर तू इंग्लिश म्हणतोय, तुला इंग्लिश येत नाही,
नाही येणार तू आईविषयी, तू गुलाम आहेस, तुला कसं येणार आहे इंग्लिश. तो म्हणाला की मी काल ज्योतीत होतो ते मला सावरकरांनी वाचून हे तू सांगत होता. हे म्हटलं बालीने काय करावं सांगितलं, ह्याला आणि कोल्ड ओढा आणि ह्याला किती शिक्षा दिली, 30 शेर दूध तप्पा तेल काढायचे ना, आज त्याच्याकडे 40 शेर तेल काढून द्या. आपल्या सहकार्यांना वाचवतो काय आणि त्या निघाला नाही, त्याला टांगा दंडा भेटी घाला आणि चापकाने फुटा. असे स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर एवढेशे 5 फूट 2 इंच कृष्ण तर कसे लटवणार ते. या माणसाने असे हाल काढले अंदमानात, त्याच्यानंतर आपल्या देशात काय त्याला सोडलं, आपल्या देशात तेवढेच हाल केले, उलट जास्ती हाल केले. मला स्वतः सावरकरांनी सांगितलेलं आहे की बाळ माझ्या अंदमानात हाल केले, त्याचा 10 पट हाल जास्त म्हणजे मुंबईत करण्यात आले, त्याच्यापेक्षा 10 पट हाल रत्नागिरीत करण्यात आले. हे आपले चारित्र्य आहे हिंदू लोकांचं, हे आपल्या हिंदू सरी लोकांचं चारित्र्य आहे की जो म्हणून देशासाठी अंधवत शिक्षा होऊन आला त्याच्या हाल आपण इकडे जास्ती केले गोऱ्यांपेक्षा. पण असे लोक होते म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यांचं एक गाणं आहे, ने मनसीने परत मातृभूमीला सागरा प्रार्थना म्हणतात की भूमातेच्या चरण तला धुता मी नित्य पाहिला होता. म्हणजे समुद्राला आपण ते कमी देतात की तुम्हाला आईचे पाय धुतात. मध वदना असे आले देशी तर जाऊ सृष्टीची विविधता पाहू, त्यावेळी माझं आईचं हृदय तई हृदय जननी हृदय विरह शंकित झाले, तिला विरहता शंका आली. पण तू तिला वचन दिलंस मार्गाच्या स्वयं मीच पृष्ठी वाहिन मार्गामध्ये त्याने पाठवणं घेऊन जाईल त्वरित याला परत आणेल आणि लवकरात लवकर मी त्याला परत आणेल. पण तू विसरला सागरा मला माझ्या आईकडे नाही, ने मनसीने परत मातृभूमीला सागरा प्राण करा. परत मातृभूमि सागरा तळमळला सागरा मदसी
मन तेरा अपर भणु सभी मदरी वासना तेरी तेरे अंग भूमि भय भीता अवरान माजी एक क्षणी तुज प्यारा सागरा मत सीरे परत मातृ भूमि सागरा मत मरना